नमस्कार, मी तन्मय केतकर. क कायद्याचा चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पॅरोल अर्थात कैद्याला मिळणाऱ्या रजेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निकालाची थोडक्यात माहिती घेऊया. काही कारणास्तव बंदिवासाची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला त्या शिक्षेतून मिळणारी सूट म्हणजेच पॅरोल किंवा अभिवचन रजा. अशाच एका प्रकरणातील कैद्यांना त्यांच्या पित्याचे निधन झाल्यास्तव 14 दिवसाचा पॅरोल नाकारण्यात आला. त्या संबंधित कैद्यांनी त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेत एक महत्त्वाचा निकाल दिलेला आहे. या निकालानुसार विदेशी कैदी आणि मृत्यूदंड झालेले कैदी वगळता सर्व कैद्यांना 14 दिवसाच्या आणीबाणी पॅरोलची अर्थात इमर्जन्सी पॅरोलची रजा मिळू शकते आणि तसेच काही सबळ कारण असल्याशिवाय या 14 दिवसांच्या रजेत कोणत्याही अधिकाऱ्यास कपात करता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा हा निकाल दिनांक 26 ऑगस्ट 2016 आणि दिनांक 16 एप्रिल 2018 रोजीच्या अधिसूचनेवर आधारलेला आहे. या अधिसूचनेनुसार मूळ पॅरोलच्या नियमांमध्ये इमर्जन्सी पॅरोलची तरतूद करण्यात आली. या तरतुदीनुसार निकटच्या नातेवाईकांचे निधन किंवा निकटच्या नातेवाईकांचा विवाह असल्यास असा इमर्जन्सी पॅरोल मिळू शकतो आणि असा इमर्जन्सी पॅरोल कोणत्याही परिस्थितीत याचा कालावधी वाढू शकत नाही. आज आपण पॅरोलचे नियम आणि त्यासंबंधित मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाची थोडक्यात माहिती घेतली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि नवीन नवीन माहितीकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.